नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओ मध्ये आपण जाणून घेणार आहोत आज रोजीचा लातूर, अकोला आणि जालना जिल्ह्याचा सोयाबीन बाजार भाव। पण भाव जाणून घेण्याआधी तुम्ही जर आपल्या व्हिडिओवरती नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राइब करून ठेवा अशाच डेली अपडेट्स जाणून घेण्यासाठी। तर या व्हिडिओची सगळ्यात प्रथम बाजार समिती आहे ती आहे जालना जिल्ह्याची, आणि आज जालन्यामध्ये पिवळ्या सोयाबीनच्या साधारण दर सुरू आहेत क्विंटली 5120 रुपये, ते जास्तीत जास्त दर सुरू आहेत 5300 रुपये। यानंतर जालन्याच्या पुढची बाजार समिती आहे ती आहे लातूरची, आणि आज इथं पिवळ्या सोयाबीनच्या साधारण दर सुरू आहेत 5300 रुपये, ते जास्तीत जास्त दर सुरू आहेत 5550 रुपये। जर मित्रांनो आपण लातूरची तर गोष्ट केली तर आज लातूरमध्ये तब्बल 150 रुपयांनी सोयाबीनचा भाव वाढलेला आहे, आणि सोबतच आवकची गोष्ट केली तर आज इथं तब्बल 18000 क्विंटलच्या वर सोयाबीनची आवक पण आलेली आहे। यानंतर लातूरच्या पुढची बाजार समिती आहे ती आहे अकोल्याची, आणि आज इथं पिवळ्या सोयाबीनचे साधारण दर सुरू आहे 5180 रुपये, ते जास्तीत जास्त दर सुरू आहेत 5250 रुपये।